नमस्कार, महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त जनाबाजी सुमन बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेच्या शैक्षणिक समुपदेशन व सहायता केंद्र मंठा तसेच उपकेंद्र मनमाड या ठिकाणी आपले सहर्ष स्वागत आहे. आता आमच्या ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्स इन ई बँकिंग प्रॅक्टिसेस मराठी या कोर्सला प्रवेश घेतलेल्या सर्व उमेदवारांचे मी विजया गजानन शेंडगे, संचालक शैक्षणिक समुपदेशन आणि सहायता केंद्र या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहे. या कोर्ससाठी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यातून सुमारे 131 उमेदवारांनी आपले प्रवेश निश्चित केले आहे. आता आपण या कोर्सच्या प्रॅक्टिसविषयी जाणून घेऊया. आपणास आमच्याकडून एक ईमेल आय डी प्राप्त झाला असेलच. त्यात आपला युजरनेम, पासवर्ड व पोर्टल क्रमांक नमूद केलेला आहे. आपणास आमच्या www.jbgspm.com या वेबसाईटवरील ऑनलाईन सेक्शनमध्ये या मेनूवर जायचे आहे. तिथे आपणास ऑनलाईन कोर्ससाठी दोन पोर्टल दिसतील. आपणास आलेल्या ईमेलमध्ये नमूद केलेल्या पोर्टलवर जाऊन आपला युजरनेम जो असेल तोच टाकायचा आहे व पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे. लॉग इन केल्यावर आपणास एक मॉडल पोर्टल ओपन होईल. त्यात उजव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात लाल रंगात आपले नाव आहे याची खात्री करून घ्यायची आहे. आता आपणास डाव्या बाजूच्या कोपऱ्यातील मेनूवर CBPS असे दिसेल, तिथे क्लिक करायची. आता आपणास आपल्या समोरील स्क्रीनवर काही बॉक्समध्ये क्लिक करून पुढे जायचे आहे. आता आपण आपल्या कोर्सच्या मुख्य पोर्टलवर आला आहात. आता आपल्याला वरील बाजूला कोर्स अनाउन्समेंट दिसेल, तिथे माहितीसाठी क्लिक करून घ्यायची. नंतर आपल्याला त्याच खाली प्रकरण दिसेल. समजा आपणास प्रकरण पहिले अभ्यासायचे आहे तर आपण पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. प्रथम आपण प्रकरण पहिले यावर क्लिक करायचे. त्यातील कंटेंट खाली आपणास पहिल्या प्रकरणाच्या पहिल्या कंटेंटचा व्हिडिओ लिंक दिलेला असेल, ते आपणास क्लिक करून पाहायचे आहे. परत आपणास पोर्टलवर यायचे आहे आणि तिथे दिलेल्या संबंधित कंटेंटच्या नोट्स वाचायच्या आहेत आणि तिथे दिलेल्या चाचणी परीक्षेच्या लिंकवर क्लिक करून आपणास त्या कंटेंटची चाचणी परीक्षा द्यायची आहे. असे आपणास दर रोज एक एक कंटेंटसाठी करायचे आहे. तसेच प्रत्येक रविवारी याचसोबत एक विकली असेसमेंटची लिंक दिलेली असेल, त्यावर क्लिक करून आपणास ती परीक्षा द्यायची आहे. असे आपण 30 दिवस कोर्स पूर्ण करताना करायचे आहे. 31व्या दिवशी आपणास अंतिम कोर्स परीक्षा लिंक आपल्या याच कोर्सच्या सर्वात वरच्या बाजूला दिसेल, त्यावर क्लिक करून आपल्याला आपल्या कोर्सची फायनल परीक्षा द्यायची आहे. अशा प्रकारे आपण आपला कोर्स जो 3 क्रेडिटचा आणि 500 गुणांचा आहे तो पूर्ण करायचा आहे. आमच्या कोर्सला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक ओपन ऑनलाईन स्कॉलरशिप परीक्षा फ्रीमध्ये घेतलेली आहे. यासाठी आम्ही कुठलीही फी आकारली नाही. आमची ही स्कॉलरशिप परीक्षा 17 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत घेण्यात येईल. चला तर मग आपण आमच्या 30 दिवसाच्या कोर्ससाठी सज्ज होऊयात व कोर्स सुरू करूयात. परत एकदा आपल्या सगळ्यांना या कोर्ससाठी खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.